पट्टेदार वाघांचं दर्शन नवलाई असली तरी राज्याच्या विविध जंगलात बिबट्यांची संख्या वाढली आहे. हीच बाब लक्षात घेता आता ताडोबा आणि संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यात बिबट्या सफारी सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातील समितीनं यासंबंधीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला आहे. या नव्या सोयीसह पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ताडोबात बटरफ्लाय गार्डनची निर्मिती करण्यात येणार आहे. पर्यटकांना सहज वन्यजीव दर्शन घडावं असाही प्रयत्न केला जाणार आहे. सहजपणे वन्यप्राणी दिसण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी करता येईल, ज्याच्यामध्ये बटरफ्लाय गार्डन असेल, बिबट सफारी असेल, हरणांच्या संदर्भामध्ये त्यांना सहजपणे हरिण बघण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय असेल, असे अनेक निर्णय आपण करतोय. याशिवाय नागपूरच्या गोरेवाडा इथं राज्यातलं सुसज्ज असं वन्यजीव शुश्रूषा केंद्र उभारण्यात येणार आहे. त्या दृष्टीनेही पावलं उचलली जात आहेत. या साऱ्या गोष्टी वन्यजीव प्रेमींना सुखावणाऱ्या म्हणाव्या लागतील. आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.